जन सेवा सहकारी प्राण्यांच्या या प्रचाराला उपस्थित असलेले माननीय सुजित पाटील साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री सीतारामजी पिलारी सर, माननीय सुनीलजी थोरात ज्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून या व्यासपीठावर आले असे शिवसेनेचे नेते माननीय श्री बाबासाहेब तांबे पाटील, माजी सभापती माननीय श्री गणेश भाऊ शेळके, माननीय श्री विश्वनाथदादा कोंडे पाटील, माननीय नरेशजी भोसाहेब, माननीय श्रीताई थोरात, माननीय शिवसेनेचे तालुका अध्यक्ष बंडूशेठ ढोकले, माननीय रावभाऊ शिंदे, माननीय डॉक्टर किलारी, माननीय सचिनभाऊ वराड, माननीय बाळासाहेबजी कळमकर, माननीय सुभाषजी दुलाटे, माननीय दिनेशजी बाबर, माननीय किरणजी कोकाटे, आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत या ठिकाणी उपस्थित असलेले पारनेर तालुक्यातल्या शिवसेनेचे, पारनेर शहरातल्या नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक माननीय युवराजजी पठारे, माननीय विलासभाऊ सावरे, माननीय सैलजा अवघी, माननीय कुलदीपो ठांके, माननीय कुलदीपो देशमुख, माननीय विश्वासजी ढोकले, माननीय योगेशजी ढोकले, माननीय चंदूजी वाईक, माननीय निजामजी पटेल, माननीय बाबासाहेबजी आवारी, माननीय दत्ताभाऊ पवार, माननीय बाबासाहेबजी गावकर, सर्व व्यासपीठावर असलेले भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी, माननीय बाळासाहेब पठारे, सगळ्यांनाच दाबवले त्यांना शक्य नाही, कारण की सगळेच तितके कोल्हापुराचे कार्यकर्ते आज व्यासपीठावर आहेत. पारनेर तालुक्यामधून आलेले सर्व माझे सन्मान्य सरपंच, सन्मान्य सोसायटीचे चेअरमन, सन्मान्य ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य, सोसायटीचे सन्मान्य संचालक, भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे आलेले सर्व माझे सन्मान्य पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विविध प्रसार माध्यमांचे सन्मान्य पत्रकार, जनसेवेला पाठिंबा देण्यासाठी आणि या तालुक्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी आलेले सर्व पारनेर तालुक्यातले सन्मान्य नागरिक आणि मित्र, खर तर तालुक्यामध्ये जे काही राजकारण मागच्या 15 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्यावर प्रत्येक सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी आपला प्रभाव ठेवला. अनेक संपादकांचे मला फोन आले, पत्रकारांचे मला फोन आले आणि त्यांनी मला विचारले की नेमकी पारनेर तालुक्यामध्ये ही जी काही रचना झालेली आहे, काय झालंय, तुमची भूमिका काय? 50 वर्ष आमचं कुटुंब राजकारणामध्ये, कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शालिनीताई असतील आणि आज खासदार म्हणून मी तुमच्या पुढे उभा आहे. या 50 वर्षामध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक राजकीय नेत्यापुढे दोन पर्याय उपलब्ध असतात. एक पर्याय तडजोड करून, कॉम्प्रोमाइज करून, आपल्या तत्वांशी तडजोड करत लोकांना वेटीस धरून आपला स्वाभिमान गहाण ठेवायचा, त्या संघर्ष करून स्वतःचा प्रपंच पणाला लावून, स्वतःच्या कुटुंबाचा प्रपंच पणाला लावून सर्वसामान्य माणसांचा आवाज बनायचा, हे दोन पर्याय प्रत्येकाचे असतात. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपुढे अनेक वेळेस पर्याय आहे. 30 वर्षांपूर्वी जर कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली असती तर ते राज्याचे मुख्यमंत्री असते. 30 वर्षांपूर्वी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी सर्वसामान्य माणसांना आधार देण्याचं बंद केलं असतं. 15 वर्षांपूर्वी जिल्हा
प्रत्येक क्षणाला आपला स्वाभिमान गहाण ठेवून जर तडजोड केली असती तर आज नगर जिल्हा हा बिहार झाल्याशिवाय राहिला नसता. अनेक लोक आरोप प्रत्यारोप करतात. राजकारणामध्ये माझ्यासमोर एक पर्याय की मी माझा स्वाभिमान गहाण ठेवायचा की सर्वसामान्यांसाठी एक पर्याय निर्माण करायचा. मला फार सोपं होतं. मला फोन आले नाही असं नाही. मला एक तडजोडीसाठी फोन आला. मला एक कॉम्प्रोमाइजसाठी फोन आला. मला अनेक लोकांचे फोन आले की हे कशाला राजकारण निवडणूक करतात. आपण एकमेकाबरोबर बसू. पण सुजय विखे हे ठरवलं की सुजय विखे आपला स्वाभिमान गहाण न ठेवता सर्वसामान्यांसाठी निवडणूक लढवला. निवडणूक लढवताना आज तालुक्यासमोर आम्ही पर्याय उभारला. नेहमी सातत्याने तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेपुढे ही शंका असायची की आम्ही सुजय विखे बरोबर जायचं का आम्ही माजी आमदार बरोबर जायचं का आम्ही आजी आमदार मागं त्याचा त्रास सहन करायचा. हा पर्याय हा तिसरा गोटा पर्याय जनतेपुढे असल्यामुळे जनता नेहमी संभ्रमात असायची. मला एक सोपा प्रश्न आहे. आपण ग्रामपंचायतीची निवडणूक लढवतो, सोसायटीची निवडणूक लढवतो, एकमेकासमोर लढवतो आणि निवडणूक संपल्यानंतर जे लोक समोरसमोर लढलेले आहेत त्यांच्यामध्ये समन्वय व्हायला एक एक वर्ष जातो. कारण की आपण आरोप प्रत्यारोप करतो, एकमेकाला खाली दाखवतो, एकमेकासमोर निवडणुका लढवतो, एकमेकावर आरोप करतो आणि एखादा व्यक्ती निवडून येतो, एखादा व्यक्ती पराजित होतो. पण पराजित व्यक्तीला निवडून आलेल्या व्यक्तीशी मनोमिलन करण्यासाठी एक वर्ष तरी किमान जातो हे प्रत्येक सरपंचाला माहिती आहे. आज ज्या लोकांनी ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या आहेत तुम्ही ज्यांचा पराभव करून जर बसलेले आहात त्यांच्या घरी जाऊन तो तुम्हाला चहा पासतो का काढून देतो हे तुम्हाला कळेल. मग अशा परिस्थितीमध्ये विधानसभेला समोर लढवलेले उमेदवार ज्यांनी एकामेकाला गुंड, एकामेकाला दहशतवादी, एकामेकाला चोर असे म्हणणारे लोक एका रात्रीमध्ये कॅमेरा पुढे एकत्रित येतात, याचा अर्थ ही युती 6 महिन्यापासून छुपी युती यांची अगोदर घुसून ठरली. हे एका रात्री घडू शकत नाही. ही युती नगर पंचायतीच्या निवडणुकीपासून सुरू झाली. सोपा प्रश्न मला तर अनेकांनी प्रश्न विचारले पण मी सगळ्यात सोपा प्रश्न विचारतो. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेव्हा निवडणुकी होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण आणलं, काही जागांना आरक्षण पडलं. ओबीसी समाजाला आरक्षण आहे, एससी एसटी समाजाला आरक्षण आहे. मात्र मी तरी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये पाहिलं नाही की एखादी जागा खुल्या वर्गासाठी असून तिथं फक्त एका खुल्या वर्गाच्या जागेमध्ये माजी आमदारांच्या मिसेस म्हणजे त्यांच्या मंडळी या उभ्या असल्यावर त्या ठिकाणी समोर आमच्या एका एसटी समाजाच्या 19 वर्षाच्या तरुणी भगिनीला उमेदवारी मिळाली. कोणी महाराष्ट्रात की एसटी वर्गामध्ये एसटी समाजाचे आमचे लोक कार्यकर्ते लढतात पण ओपन जागेमध्ये एका खुल्या जागेमध्ये फक्त आणि फक्त माजी आमदाराच्या घराची जागा होती म्हणून समोर त्या ठिकाणी एका आमच्या भगिनीला उमेदवारी मिळाली आणि त्यांना वाटतंय सेटलमेंट झाली. पण पारनेर तालुक्याच्या जनतेने त्या निवडणुकीमध्ये ही गोष्ट ओळखून जो काही निकाल दिला आमची भगिनी त्या ठिकाणी निवडून आली आणि ही छुपी युती त्या दिवसापासून सुरू होती. यांनी वारंवार मला या तालुक्यामध्ये निवडणुकी लढवण्याचा प्रत्येक प्रयत्न विफल केला. जिल्हा बँकेमध्ये आम्ही आघाडी केली, रामदास भोसलेला उमेदवारी दिली आणि ऐन निवडणुकीच्या मागणीचे 1 दिवसापूर्वी सेटलमेंट करून रामदास भोसलेनी त्या ठिकाणी मागणी करून टाकली. आमचा परत एकदा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न त्यांनी खाली पाडला. नगर पंचायतीमध्ये आम्ही युती करायचा प्रयत्न
लक्ष्य उमेदवार तर सगळे मिळून आले मात्र त्यांनी दिलेले प्रत्येक उमेदवार हे पडले आणि काही धारावी लोक जे आज निवडून आलेले आहेत हे सगळे त्यांच्या व्यक्तिगत कर्तृत्वामुळे नगरसेवक आहेत त्यांच्या आशीर्वादातून आहेत आणि म्हणून वारंवार हा विचार आला की नेमकी या तालुक्यामध्ये काय चाललंय आणि म्हणून आम्ही तेव्हा घोषणा केली माझं कित्येक महिन्यांचं स्वप्न हे 3 दिवसांपूर्वी पूर्ण झालं मला हे दोघही रात्रीच्या बैठकीतून दिवस जवळ्या पाथरे तालुक्याच्या लोकांसमोर कॅमेरामध्ये आणायचे होते म्हणून मी आज
विचार करायचा प्रसंग तुमच्यावर येऊ नये म्हणून हात जोडून विनंती आहे की पारनेर तालुक्याचं खरं चित्र हे जनतेपुढे आलं पाहिजे. माझा कोणावर आरोप नाही की पत्रकारिता हा स्वतंत्र भाग आहे, पण पत्रकारिता करत असताना तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न वास्तविकता ही जनतेपुढे आणण्याचं काम तुम्ही करावं ही माझ्या तुम्हाला हात जोडून विनंती आहे. माझं काही बंधन ना माझ्याबद्दल तुम्ही वाईट केल्याबद्दल काही अडचण नाही. मी चांगला वाईट हे ठरवण्याचा अधिकार या तालुक्याच्या जनतेला आहे, गोरगरी पण आहे. माझ्याबद्दल कधी चांगलं येऊ नका, पण तालुक्याची वास्तविकता ही तुम्ही जनतेपुढे आणली पाहिजे एवढी मला तुम्हाला विनंती करायची. अनेक लोक म्हणले बाहेर अतिक्रमण आहे. मला सांगा आज तुमच्या घरामध्ये तीन लोक आहेत, तीन भावंड आहेत, तर या तीन भावंडांची स्पर्धा जमिनीमध्ये पाणी झाल्या पाहिजे. प्रॉपर्टीचे वाद होतात, हे तीन भाव एका जमिनीसाठी लढतात, मग तीन भावांचे मुलं लढतात. भाऊ बरा का पाहुणा बरा हा तुम्ही ठरवला पाहिजे. पाहुण्याचं वैशिष्ट्य काय असत? मी जर पाहुणा म्हणून मला म्हटलं जात तर पाहुण्याचं काय तुमच्यामध्ये? ना तुमच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगणार आहे, ना तुमच्या प्रबंधामध्ये हात घालणार आहे, ना तुमच्या बिझनेस मध्ये हात घालणार आहे, ना तुमच्या खंडणी घेणार आहे. पाहुणा येतो, निधी देतो, जेणेजीव घातला त्याचं जेवण खातो आणि परत आपल्या घरी जातो. पाहुण्याचा जेवढा फायदा असतो तेवढा भाव पण निधन असतो, याचा अनुभव तुम्ही घ्या. ऐन वेळेस कौटुंबिक वादामध्ये टिकणारा हा भाऊ नसतो, पाहुणाच असतो, कारण की पाहुणच कामाला येतोय हे लक्षात घ्या. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये ही जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, या राजकीय परिस्थितीमध्ये मागच्या तीन वर्षात अनेक भाषण झाले. मी काय समोरचे भाषण ऐकावेत अशी काही परिस्थिती नाही, त्यांच्या भाषणाची जी पात्रता नाही. जो पी आहे
या सगळे अधिकाऱ्यांना सांगतो जो मागच्या 3 वर्षापासून तुम्ही मास केलाय ना मास हा पुढच्या 1 महिन्यामध्ये सुजेविके उपलब्ध राहणार या सगळ्यांचे हक्क चालू होते एक मनाला चालू होते मला सांगायची गरज नाही पोलिसाचा काम या तालुक्याच्या कोणी जनतेला संरक्षण देण्याचा पोलिसाचा काम एखाद्या महिलेला भगिनीवर झालेल्या अत्याचाराच्या केस मध्ये त्या ठिकाणी संरक्षण देण्याचा आहे दिवस ठरवल्या मर्डर होतो नॅशनल हायवे वर नॅशनल हायवे वर मर्डर होतो लोकांच्या गांगावर एक प्रतिष्ठानचा कार्यकर्ता मागे पुढे येऊन गाडी घालतो मर्डर होतो तरी पोलीस केस न भरते ही तुमची पात्रची वास्तविकता आहे ही नका कोणी पत्रकारांनी हे मान नका कोणत्या पत्रकारांनी अरे ते भलं असावं त्या माणसाचं की पाटडीच्या कॉन्स्टेबलच्या मुलाने ती व्हिडिओ शूटिंग केली म्हणून आज माणूस जेल मध्ये गेलो तो जेल मध्ये सुद्धा गेला नसता आणि काय अपेक्षा करता या सगळ्यांकडून तुमचा तालुका जर बिहार करायचा नसेल तर ही संधी आहे तुमच्या तालुक्याला शेतकऱ्यांच्या कोणतरी मला संरक्षण द्यायचं असेल तर ही संधी आहे यांच्यावर मी सगळे पर्चे आता उघडणार आहे यांनी मागच्या 3 वर्षामध्ये काय काय खाल्लं ना ते सगळं पुस्तक माझ्याकडे आहे यांनी ज्या ज्या ठेकेदारांना टेंडर मागे घेण्यासाठी फोन लावले की रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे पण ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काहीतरी मागे ठेवलं पाहिजे आज फक्त ट्रेलर दाखवलाय पूर्ण पिक्चर कुठल्या देऊन आमची तर काय रेकॉर्डिंग नाही आम्ही कोणाला टेंडर मागे घ्यायला सांगितले नाही हे अनेक वेळेस या तालुक्यामध्ये चाललेला भ्रष्टाचार हा दुर्दैवाने कोणी पुढे पाडू शकलं नाही एवढी दहशत या तालुक्यामध्ये आहे यांची तडमळ माझ्या विरोधात मी विचार मांडले म्हणून नाही यांची तडमळ यासाठी आहे की यांचे वाळूचे धंदे मी बंद केले यांच्या कार्यकर्त्यांचे अवैध मुरुमाचे डंप मी बंद केले यांचे मटके मी बंद केले यांचे चुळे मी बंद केले म्हणून ही तळमळ आहे मग हे मी बंद केलं हे योग्य आहे का नाही या निवडणुकीच्या माध्यमातून पारनेर तालुक्याच्या चंदेरी मतदानाच्या माध्यमातून सांगायचं की सुजय विखे घटना घेतली तर तुमच्या तालुक्याचा इतिहास होता तर बोलवरी जनतेचा इतिहास होता हा निर्णय तुम्हाला मान्य असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये 28 तारखेला जनसेवा सहकारी पॅनलच्या कपशी चिन्हावर प्रत्येक माणूस जर तुम्ही निवडून दिला तर मी तुम्हाला खात्री देतो की जर आज आपल्याला निवडून आला तर तुम्हाला या तालुक्यामध्ये परत कोणालाही दहशतीखाली जगावं लागणार नाही रडावं लागणार नाही या शब्द सुजय विखे वाले तुम्हाला देतो हिंदूंचे सम्राट बाळासाहेब ठाकरे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील स्वर्गीय वसंतराव झाले पाटील स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने ह्या पॅनल निर्माण हा पारनेर तालुक्याच्या विकासाला पॅनल पारनेर तालुक्याच्या पुढच्या पिढीला दिशा देणारा पॅनल आहे पारनेर तालुक्याच्या युवकांना रोजगार देणारा पॅनल आहे आणि म्हणून या पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक फक्त बाजार समिती नाही ही निवडणूक फक्त एका गोष्टी पुरता मर्यादित नाहीये या निवडणुकीच्या माध्यमातून पारनेर तालुक्याची सुज्ञ जनता कोणत्या विचारात जगते कोणता विचार घेऊन आपला तालुका पुढे घेऊन जाऊ इच्छिते ही ती निवडणूक आहे मी निर्णय तुमच्याकडे सोपवलाय तुम्ही जो निर्णय द्याल तो अतिशय ठामपणे नम्रपणे स्वीकारण्याची धारणा आमच्यामध्ये आहे पण निर्णय घेताना विचार करा की आज एक चुकीचा घेतलेला निर्णय तुम्हाला किती वर्ष मागे पाठवेल याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही काही पत्रकारांनी हे पण लिहिलं की ते संभाव्य उमेदवार असल्यामुळे मी पारनेरमध्ये जास्त फिरायला जातो मी प्रत्येक गावात फिरतो मी प्रत्येक तालुक्यात फिरतो आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काय फक्त एका तालुक्यात उत्तम मर्यादित घेता नाही माझ्या परिवाराने 50 वर्ष या अहमदनगर जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेसाठी कार्य केलं आणि म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्याच्या आश्रमाचं काम सुजय विखे करतो मी आज तुमची सभा झाली संध्याकाळी नगरला उद्या राहुरीला जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये पॅनल उभं केलाय प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलंय त्यामुळं आरोप प्रत्यारोपाला मी काही घालत नाही माझ्याबद्दल कोण काय येतं त्याच्याशी मला काही फरक पडत नाही टीव्हीवर काय दाखवलं जातं त्याच्याशी मला काही फरक पडत नाही कारण की या टीव्ही
मध्ये दाखवणाऱ्या गोष्टींमध्ये मतदान होऊ शकत नाही. मतदान हे तुमच्या अंतर्मनात तुमच्या हृदयात आणि परिवर्तनामध्ये काय ताकद असते हे मी अनेक निवडणुकीमध्ये जाणवले पाहिले. म्हणून मी आपल्याला हाच विनंती करेन की कोणी काहीतरी बोललं, कोणी काहीतरी लिहिलं सोशल मीडियावर, काहीतरी फिरलं व्हॉट्सअपवर, काहीतरी फिरलं, तरी आपण या तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपण या तालुक्याच्या पुढच्या पिढीसाठी एक चांगला निर्णय या निवडणुकीमध्ये घ्यावा. परत एकदा पत्रकार बांधवांना देखील विनंती करेन की त्या ठिकाणी पारनेर तालुक्याची खरी वस्तुस्थिती, पोलीस स्टेशनची वस्तुस्थिती, तहसीलची वस्तुस्थिती, अवैध उत्खनन, अवैध खरी प्रश्न, मागच्या 3 वर्षामध्ये एकाही पत्रकाराने हे सगळे अवैध विषयांवर कुठल्याही प्रकारची कुठली केली नाही. हे करणं आवश्यक ही काळाची गरज आहे, माझ्यासाठी नाही पण पत्रकार या नात्याने तालुक्याला दिशा देण्याचं काम तुमच्या सगळ्यांचं आहे. आणि म्हणून माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की जी काय पारदर्शकता असेल ती ठेवण्याचा प्रयत्न करा, जनतेची दिशाभूल करू नका. तुमच्यामध्ये अशी ताकद आहे जनतेपुढे सत्य मांडून एक परिवर्तन घडून आणायचं ते तुम्ही निश्चित कराल या अपेक्षेने कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलात बसून या तालुक्याच्या पत्रकारांनी सातत्याने वस्तुस्थिती मांडली आहे, परिस्थिती मांडली आहे आणि ती वास्तविक परिस्थिती आपण निश्चित मांडाल. पारनेरचे नगरसेवक ऋषी आहे, देवरामचे कुबे आहे, हे सगळे लोक आज या विचाराने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या पाटबंधारे बाजार समितीला जनसेवा विकास मंडळाचा पॅनल मी दिलं. मी फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगून माझं भाषण संपवेन की मी हा सगळा संघर्ष, हा सगळा त्रास, आपलं सगळं वेळ हा तुमच्या भविष्यासाठी, माझं व्यक्तिगत स्वार्थ शून्य शून्य. तुमच्या बाजार समितीमध्ये मला 1 रुपयाचे उत्पन्न नाही, तुमच्या बाजार समितीमध्ये 1 गाळा नाही, तुमच्या बाजार समिती माझी जमीन नाही. हा संघर्ष जो उभा करतोय या पारनेर तालुक्याच्या गोरगरीब जनतेसाठी करतोय. गोरगरीब जनतेने या संघर्षाचा काय अर्थ काढावा हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे. तुम्ही घेतलेला निर्णय हा सर्वस्वी मानला आहे, कारण की तालुक्याने घेतलेल्या निर्णयाचा मान सन्मान करणं ही आमची जबाबदारी आहे. तुम्हाला वाटत असेल की मी बाहेरून आलो, तुम्हाला वाटत असेल की मी अतिक्रमण करतोय, तुम्हाला वाटत असेल की मी माझा स्वार्थ ठेवून या तालुक्यामध्ये पॅनल उभा केलाय तर मला बंद असणार. पण मी गेल्यानंतर तुमचे आशू पुसण्यासाठी कुणीही राहणार नाही. हा विचार तुम्ही करा, खोटे आशू पुसणारे आशू काढणाऱ्यांबरोबर गेले आणि खरू आशू पुसणारे या व्यासपीठावर तुमच्यासाठी आहे. त्यामुळं मी मनापासून आभार व्यक्त करतो शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे ज्यांनी मनात मोठ्यापणा दाखवून ही झालेली अभद्र युती न स्वीकारता उठाव करून स्वाभिमानाने या पॅनलला पाठिंबा देण्यासाठी आपण सगळेजण आला. हे माझे अभद्र पसून मित्र गणेश माझा अभद्र पसून मित्र बाबासाहेब माझ्या अभद्र पसून मित्र या तालुक्याच्या शिवसेनेने सुजय विखेला खासदार करावं म्हणून रात्र रात्र उपाशी पोटी माझा प्रचार केला. कोणा एखाद्याला वाटत असेल की त्यांनी मला खासदार केलं तर गैरसमज लोकांनी विधानसभेमध्ये काढून टाकले. मी गोर गरीब झुणका भागावर जगणाऱ्या शिवसैनिकांमुळे खासदार झालो, भारतीय जनता पार्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांमुळे शिवसेना खासदार झालो. त्यामुळे हा गैरसमज लवकरच निघेल तर त्या सगळ्या तमाम शिवसैनिकांनी ज्यांनी आपलं रक्ताचं पाणी केलं आणि मला खासदार केलं त्या सगळ्या शिवसैनिकांना आवाहन करतो स्वाभिमानी व्हा, या तालुक्याचं स्वाभिमान गहाण ठेवू नका आणि स्वाभिमानी म्हणून या जनसेवा सहकारी पाण्याचे सगळे उमेदवार आपण निवडून द्या एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आपण सगळेजण या ठिकाणी आलात
जेवणाची सोय पण आहे. जेवणामध्ये काय नाही तुम्हाला माहित मजा आहे तुमची. कारण नेता होण्यापेक्षा नंतर नजर बरं असत. उन्हाळा सुरू झाला मला एक आंबा येणार आश्चर्य. काय कोणी नियोजन केलं असेल त्यांचे सगळ्यांचे आभार. आणि आपण सगळेजण आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. विश्वास प्रेम भावना ही कायम आमच्यावर ठेवा आणि आपला स्वाभिमान कृपया